50 लाख रुपयाचे असे खोटे नाटे आरोप करून त्यांना जे बदनाम करण्याचं षड्यंत्र या भाजप प्रणित काही लोकांनी सुरू केलंय त्याच्या निषेधार्थ हा आमचा या ठिकाणी एल्गार होता। निश्चितच सांगतो येणाऱ्या काळामध्ये जे INSच्या घोटाळ्यामध्ये शेकडो कोटी रुपयाची माया डब्बे वाचून लोकांकडे भीक मागून अनेक माजी सैनिकांकडून 10-10 हजार रुपये घेऊन या ठिकाणी जी काही शेकडो कोटी रुपयाची माया या किरीट सोमय्या सारख्या एका सीए माणसाने जमा केली आहे, अत्यंत हुशार आणि लबाड माणूस आहे, त्या माणसाचा त्या शेकडो कोटी रुपयाचा हिशोब राजभवनात पोहोचला की नाही याची ज्या वेळेला चौकशी झाली त्या ठिकाणी राजभवनामध्ये एक दमडा सुद्धा पोहोचलेला नाही। म्हणून या किरीट सोमय्याने त्या विक्रांत जहाजाच्या नावाखाली कमवलेला मिळवलेला शेकडो कोटी रुपयाचा हिसाब ईडी सीडी सीबीआय आणि केंद्र शासित ज्या ज्या काही सरकारी यंत्रणा असतील त्यांनी मागवावा म्हणून या ठिकाणी हा शिवसेनेचा एल्गार आहे। या किरीट सोमय्याने डब्बे घेऊन पैसे जमा केले समाजामध्ये देशाचं संरक्षण हे धोक्यात आणलेलं आहे आणि संरक्षण डिपार्टमेंट वरती नावावरती इतक्या मोठा पैसा जमा केला 100 कोटीपर्यंत तो राजभवनात जमा केला नाही। खऱ्या अर्थाने त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हा बनिया माणूस आहे, हा शिवसेनेच्या अंगावर सोडलेला हे भाजपने नवतंत्र तयार केलेला आहे, त्याचा भुकणारा मनुष्य आहे आणि याचं निश्चितपणाने शिवसेना हा निषेध करते आहे। आणि राऊत साहेबांवरती जे कारवाई केली चुकीच्या पद्धतीने त्याचं आव्हान आहे निंदनीय। छापा झाला होता त्याच्यावर एक किरीट सोमय्याचा घोटाळा देखील काढलेला आहे आणि आज शालिमारला तुम्ही सगळे एकत्र झाला, काय तुमची भूमिका? आज आम्ही सगळे शिवसैनिक एकत्र झालो आहे की संजय राऊत साहेबांच्या विरोधात जे किरीट सोमय्या हा जो भडवा माणूस जो आमच्या संजय राऊत साहेबांच्या मागे लागला आहे त्याचे पण